नमस्कार मित्रांनो रचना म्हणजे कन्स्ट्रक्शन्सच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणाच्या रचनेवर आधारित प्रश्न सोडवले आपण अशा त्रिकोणांची रचना केली ज्यांची पायाची बाजू एक पायालगतचा कोन आणि इतर दोन बाजूंमधील अंतराची माहिती दिलेली असेल या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणाची रचना करायला शिकूया ज्याच्या तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती आणि दोन पायालगतच्या कोनांची माहिती दिलेली असेल म्हणजे टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल गिवन इट्स पॅरीमीटर अँड इट्स टू बेस अँगल्स तर चला ही रचना समजून घेऊया सर्वात आधी पाहूया की ह्या रचनेसाठी कोणत्या गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे आपल्याला फक्त त्रिकोणाच्या तीन बाजूंची बेरीज आणि पायाच्या बाजूवर बनलेल्या दोन्ही कोणांची माहिती पाहिजे चला आता आपण रचना करायला शिकूया उदाहरणासाठी समजूया की आपल्याला त्रिकोण पी ची रचना करायची आहे ज्याची परिमिती पी क्यू अधिक क्यू आर अधिक आर पी आहे आणि पायालगतचे कोण अनुक्रमे कोण क्यू आणि कोन आर आहेत अशा प्रकारच्या त्रिकोणाच्या रचनेची कृती अशा प्रकारे आहे कृती एक सर्वात आधी आपण पट्टीच्या मदतीने दिलेल्या परिमितीच्या समान रेषाखंड बनवून घेऊया आणि चला ह्याला एक्स वाय नाव देऊया इथे पी क्यू अधिक क्यू आर अधिक आर पी बरोबर एक्स वाय आहे कृती दोन आता आपण शिरोबिंदू एक्स पासून प्रक्षेपकाच्या मदतीने क्यू क्यूच्या मापासमान कोन बनवत किरण एक्स झेड काढूया कृती तीन तशाच प्रकारे शिरोबिंदू वाय पासून प्रक्षेपकाच्या मदतीने कोन आर च्या मापासमान कोन बनवत दुसरा किरण वाय डब्ल्यू काढूया कृती चार आता आपण कोन एक्स आणि वाय वायचा दुभाजक होका यंत्राच्या मदतीने काढू कृती पाच आणि कोन एक्स तसेच कोण वायचे दुभाचक ज्या बिंदूवर छेदत आहेत त्याला बिंदू पी नाव देऊया इथे पी त्रिकोण पी क्यू आर चा एक शिरोबिंदू आहे मित्रांनो तुम्ही सांगू शकता का की आपण त्रिकोण पी क्यू आर मधून शिरोबिंदू लाच का निवडले कारण कोन क्यू आणि कोन आर पायालगतचे कोन आहेत म्हणून आपण छेदन बिंदूला शिरोबिंदू पी घेऊ जो पायालगतचा कोन नाहीये कृती सहा आता रेषाखंड चा लंब दुभाजक होका यंत्राच्या मदतीने काढू जो की रेषाखंड एक्स वाय ला छेदेल आणि ह्या छेदन बिंदूला आपण त्रिकोण पी क्यू आर चा पुढचा शिरोबिंदू क्यू नाव देऊया कृती सात तशाच प्रकारे रेषाखंड वाय पी चा लंब दुभाजक होका यंत्राच्या मदतीने काढू जो की रेषाखंड एक्स ला बिंदू आर वर छेदेल कृती आठ बिंदू ला बिंदू क्यू आणि बिंदू आर सोबत जोडू आणि अशा प्रकारे आपण त्रिकोण पी क्यू आर ची रचना केली ज्याची परिमिती आणि पायालगतच्या कोनांची माहिती आपल्याला मिळाली होती या रचनेच्या कृतीला संक्षिप्त रूपात असे म्हणू शकतो की आपण परिमितीच्या मापाच्या समान रेषाखंड आखून दोन टोकांमधून दिलेल्या कोनांची रचना करून त्यांचे कोण दुभाजक काढू आणि मग कोण दुभाजकांचे लंब दुभाजक आपल्याला कोण दुभाजकाचा छेदन बिंदू त्रिकोणाचा एक शिरोबिंदू देईल आणि लंब दुभाजकाच्या पायाच्या रेषेवर दोन छेदन बिंदू त्रिकोणाच्या पायाचे दोन शिरोबिंदू देईल आणि अशा प्रकारे त्रिकोण काढून तयार पण मित्रांनो जसे की तुम्हाला माहीत आहे की आपल्याला हे सिद्ध करावे लागेल की केलेली रचना बरोबर आहे तर चला आपण केलेल्या रचनेची सिद्धता काढू या रचनेमध्ये आपल्याला दोन भाग सिद्ध करायचे आहेत पहिल्या भागात आपण सिद्ध करू की एक्स वाय बरोबर पी क्यू अधिक क्यू आर अधिक आर पी आणि दुसऱ्या भागात आपण सिद्ध करू की कोण डब्ल्यू वाय आर कोण पी आर क्यूच्या समान आहे आणि कोण झेड एक्स क्यू कोण पी क्यू आरच्या समान आहे जसे की रचनेवरून आपल्याला माहीत आहे की बिंदू क्यू एक्स पीच्या दुभाजकावर स्थित आहे म्हणून पी क्यू बरोबर एक्स क्यू अशा प्रकारे आर वाय पीच्या दुभाजकावर स्थित आहे म्हणून आर वाय बरोबर आर पी जसे रेशाखंड़ XY, रेशाखंड़ XQ, अधिक अधिक की आकृतीवरून लक्षात येते की रेषाखंड खंड एक्स वाय रेषाखंड एक्स क्यू क्यू आर आणि आर वाय सोबत जोडला जात आहे म्हणजे एक्स वाय बरोबर एक्स क्यू अधिक क्यू आर अधिक आर वाय आहे या समीकरणात एक्स क्यूच्या जागी पी क्यू आणि आर वायच्या जागी आर पी ठेवल्यावर आपल्याला मिळेल एक्स वाय बरोबर पी क्यू अधिक क्यू आर अधिक आर पी चला याला समीकरण एक घेऊया इथे आपण पहिला भाग तर सिद्ध केला चला दुसऱ्या भागाकडे जाऊया तुम्ही व्हिडिओ थांबवून ह्याचा विचार करू शकता की आपण हे कसे सिद्ध करणार आहोत आपल्याला सिद्ध करायचे आहे की कोण डब्ल्यू वाय आर कोण पी आर क्यू च्या समान आहे मित्रांनो त्रिकोण पी वाय आर ला लक्षपूर्वक पहा बाजू आर पी बाजू आर वाय च्या समान आहे कारण कोणत्याही रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर स्थित बिंदू त्या रेषाखंडाच्या शिरोबिंदूपासून समदूरस्थ म्हणजे समान अंतरावर स्थित असतो म्हणजे त्रिकोण पी वाय आर एक समद्विभुज त्रिकोण आहे म्हणून कोण आर वाय पी कोण आर पी वायच्या समान आहे चला याला समीकरण दोन मानूया कोण पी आर क्यू कोण आर वाय पी आणि कोण आर पी वायच्या बेरजेच्या समान आहे त्रिकोणाच्या बाह्य कोणाच्या प्रमेयावरून समीकरण दोनवरून आपण असेही लिहू शकतो आपल्याला इथे मिळालेल्या कोण पी आर क्यू दोन गुणिले कोण आर वाय पीच्या समान आहे आणि दोन गुणिले कोण आर वाय पी आहे कोण डब्ल्यू वाय आर कारण वाय पी कोण डब्ल्यू वाय आर चा दुभाजक आहे अशा प्रकारे आपण सिद्ध करू शकतो की कोण झेड एक्स क्यू कोण पी क्यू आर च्या समान आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ह्या त्रिकोणाच्या रचनेची सत्यता पण पडताळून पाहिली आहे किंवा असे म्हणू की रचनेला योग्य प्रकारे सिद्ध केले आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्याच रचनेवर आधारित प्रश्न पाहूया आणि दिलेल्या मापानुसार त्रिकोणाची रचना करूया या व्हिडिओमध्ये आपण अशा त्रिकोणाची रचना करायला शिकलो ज्याच्या तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती आणि दोन पायालगतच्या दोन कोणांची माहिती दिलेली असेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद